ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याने महाराष्ट्रातील एक कोटी छत्तीस लाख ज्येष्ठ नागरिक पुन्हा रस्त्यावर उतरणार आहेत येत्या सात फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेक मागण्यांसाठी महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाकडून लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे महाराष्ट्र शासनाने दोन हजार चार साली ज्येष्ठ नागरिकांचे अखर्चिक बाबीवरील धोरण जाहीर केले त्यानंतर ज्येष्ठ नागरिक महासंघ फेसकॉम आणि इतर ज्येष्ठांसाठी खर्चिक बाबीवरील धोरण जाहीर करावे म्हणून शासन दरबारी निषेध मोर्चे काढण्यात आले उपोषणे करण्यात मात्र अद्याप ही खर्चिक बाबीवरील धोरण शासनाने जाहीर केलं नाही महाराष्ट्र शासनाने दोन हजार चार साली ज्येष्ठ नागरिकांचे अखर्चिक बाबीवरील धोरण जाहीर केले त्यानंतर ज्येष्ठ नागरिक महासंघ फेसकॉम आणि इतर ज्येष्ठांसाठी कार्य करणाऱ्या संघटनांनी खर्चिक बाबीवरील धोरण जाहीर करावे म्हणून शासन दरबारी अनेक निषेध मोर्चे काढण्यात आले लाक्षणिक उपोषणही करण्यात आले मात्र अद्याप ही खर्चिक बाबीवरील धोरण शासनाने जाहीर केलं नाही ह्याच्याच था। निषेधात तसेच एस टी बसमधील ज्येष्ठांना पन्नास टक्के सवलत अंदाजपत्रकात ज्येष्ठांच्या योजना आणि सुविधावर तरतुदी श्रावणबाळ निवृत्ती वेतनेमध्ये तीन हजारपर्यंत वाढ करण्यात यावी ह्या मागण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिक पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार आहेत ज्येष्ठ नागरिकांकरता एकोणीसशे नव्याण्णवला डॉक्टर ज्यावेळेला अटलबिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान होते त्यावेळेला ज्येष्ठ नागरिकांचं केंद्र सरकारने धोरण पारित केलं आणि सर्व राज्य सरकारनं सांगितलं की तुम्ही आपापल्या राज्याचं धोरण पारित करा महाराष्ट्र शासनाने दोन हजार चारमध्ये अखर्चिक बाबीवरचं धोरण पारित केलं पण खर्चिक बाबीवरचं धोरण अद्यापही पारित न केल्यामुळे दोन हजार चार ते दोन हजार एकोणीस पंधरा वर्ष आम्ही महाराष्ट्र शासनाकडे सातत्याने आमचा लढा चालू आहे की खर्चिक बाबीचं धोरण तुम्ही जाहीर करा